नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. उरण कोटगाव येथील सुधीर बाळकृष्ण कोटकर हे दिनांक 29 जानेवारी रोजी उरण बोकडविरा येथे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांना अज्ञात वाहनाने धडक देऊन वाहन चालक फरार झाला होता. या धडकेने सुधीर कोटकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. उरण पोलिसांनी तपास यंत्रणेने दुर्घटनेतील फरार वाहन शोधून काढत आरोपीलाही अटक केली. आरोपी शिवाजी धोत्रे हा बोकडविरा इथे वास्तव्य करत होता. तो मूळचा सोलापूरचा आहे. या घटनेतील इको गाडी नंबर MH02CV7714 आहे. आरोपीला उरण पोलिसांनी इको गाडीसह अटक केली. शिवाजी धोत्रे या वाहन चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून सुधीर कोटकर यांचा बळी घेतला होता. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली API सचिन पाटील करतायत. वादळवारा लाईव्ह साठी घनश्याम कडू सह ब्युरो रिपोर्ट उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.